एक किस्सा है दादा, दापूर नावाचं गाव होतं आणि गोपनाथजी मुंडे साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष असताना भारतीय जनता पक्षाच्या महबाबाद जिल्हा परिषदच्या सदस्याला तिकीट दिलं आणि त्याची सभा दापूरला घेतली. त्या दापूरच्या सभेमध्ये प्रचंड 4-5 हजार लोक या ठिकाणी समोर उपस्थित होते, पण त्यातला एकही माणूस मुंडे साहेबांकडे गेला नाही, स्टेजवर गेला नाही, त्यांना मान सन्मान दिला नाही. अध्यक्ष सभेला मिळेना, शेवटी मुंडे साहेबांनी दगड घेतला नागपूरमधून, दगड व्यासपीठ ठेवला, दगडाला अध्यक्ष केलं आणि राजकीय सभा घेतली. त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये फक्त दिवळे साहेब आणि आवड साहेबच होते. आम्हाला तेही मान्य आहे, जर दिवळे साहेब आणि आवड साहेब तुमचे नेते होते तर मग त्यांचं स्मारक कुठे? त्यांच्या नावाने साधी पाणपोई पण तुम्ही काढली नाही. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी मलिदा मिळेल त्याच ठिकाणी तुम्ही राहता, त्यांचंच काम तुम्ही करता. इतिहास पहा, तुम्ही यांचा इतिहास पहा. भुजबळ साहेब मंत्री होते. तुमचा आमच्या तसा तालुक्याशी फारसा राजकीय संबंध नाही आवड साहेब, तुम्ही ते मनावर घेऊ नका. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये भुजबळ साहेब मंत्री होते राष्ट्रवादीचे. हे भुजबळ साहेब जाऊन माझ्याविषयी कानात काहीतरी वेळावकडे सांगायचे आणि लचके तुडून परत यायचे. भुजबळ साहेब गेले, सरकार कोणाचं आलं, पंकजाला आल्या. पंकजाईकडनं गोपनाथ मुंडे साहेबांचं स्मारक करायचं लालच दाखवली आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या पक्षातनं पुन्हा कामं मिळवली. पंकजाई गेल्या, मग इथं धनंजय मुंडे आले, पुन्हा भुजबळ साहेब आले, त्यांच्या मागे लागून पुन्हा त्यांची जमून घेतलं, त्यांच्या लोकसभेच्या लोकसभेला विरोधात काम केलं आणि पुन्हा लोकसभा संपली, पुन्हा भुजबळ साहेबांच्या घरात घुसून माझ्याविषयी काहीतरी वेडवाकडं सांगून पुन्हा फायदा उपटवला. ते गेले, आता पुन्हा नव्याने मंत्री आले. आता कुठे? आता दादा भुसेच्या बरोबर, दादा भुसेच्या कलेक्टरचं दुकान चालवत आहे, होलसेल डिलिव्हरी. त्यामुळे आता दादा भुसेचा व्यवहार कुठून होतो? सिन्नर मधून होतो. हे नक्की कोणाचे आहेत? हे पंकजच्या ताईचे आहेत, धनंजय मुंडेचे आहेत, दादा भुसेचे आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.